आज मस्त मी शेतकरी असल्याचं फील येतो. काय असं वाटतं, मी आत्ताच शेत नांगरून आलो आणि माझी बायको मस्त कांदा भाकर घेऊन आली. अगदी कांदा भाकरी नाही पण वाल पापडीची भाजी केली आहे छान, ज्वारीची भाकरी केली आणि कांदा तर आहेच. बाबा मला खूप मस्त वाटतंय, काल रात्री आपण एकत्र मिळून स्काय मध्ये स्टार्स बघितले आणि आज आपण एका तट्ट्यात जेवणार. काय ना उभी, माझे हात खूप दुखत आहेत, कोण भरवणार मला? आई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना, मग तू पहिले भरव, बायको फर्स्ट. भरव भरव सुनबाई भरव. हो 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 सासूबाई भरवते. हा बाबा हा घास ओवीचा. हा आता तू पण खा हा घास बाबांचा. काय मला बोलवा ना. हा घास कोणाचा? हा घास आई बाबाचा. तुम्हाला कळलं का, ऋषिकेश आता कुस्ती खेळणार आहेत. सॉरी सॉरी सॉरी, तू तुमच्यावर उडलं का? थांबा टिश्यू पेपर. नाही पण तुम्ही काय म्हणालात, कोण कुस्तीत जाता? आय नो स्टुपिडिटी आहे, कुठल्या तरी कुस्तीच्या जंगी स्पर्धेत भाग घेतलाय म्हणे, घुंगराळी मैदानात होणार आहे स्पर्धा, काहीतरी आपलं उगाच. हरणार, नक्की हरणार. एक्झॅक्टली हरणारच आहे. हाडांचा चुरा चुरा होणार आहे त्याच्या. चुरा म्हणजे ना सगळ्या हाडांचा भुगा. अरे चेहरा ना रक्तानं आणि मातीनं माखणार. नुसतं माखणार, सगळ्या अंगाला माती रक्त बंबाळ हे सगळं ऋषिकेशांचं होणार. घरच्यांची चुकीचं वागलं ना, त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी ना. हो ऐश्वर्या. नाही नाही मी हे सगळं ऋषिकेश दादाविषयी नाही बोललो. मग आम्हाला तुमची हो दादाशी कुस्ती खेळायला जो पेलवान उभा राहणार आहे ना त्याच्याविषयी बोललोय मी. अहो तुम्हाला काही माहितीच नाही, बस सांगतो. माझा दादा आहे ना कॉलेज मध्ये असताना कुस्ती चॅम्पियन होता. चॅम्पियन काय, एकेकाला लोळवलंय त्याने, कमाल. काय सांगू. हा हा हे आपण इथं खाली जेवायला बसतो ना, घरात टेबल आहे बघा, तिथं पूर्वी दादाने कुस्ती जिंकलेली बक्षिस आणि ढाली यांनी भरलेलं भलं मोठं कपाट होत. काय ते रेनोव्हेशन केलं ना तेव्हा ते सगळं आत टाकून दिलं, पण ढाली आहे तर अजून दाखवतो तुम्हाला नंतर. ठीक आहे, म्हणजे त्याला आता बरीच वर्ष पण झालेत ना. हा खूप वर्ष झाले, पण मी स्वतः पाहिलं का कुस्त्या. मी तुम्हाला सांगतो ऐश्वर्या, दादानी जर मनापासून ठरवलं ना तर तो कुस्ती जिंकणारच. जाऊ जाऊ दे, त्यांना काय करायचं ते करू दे, तुम्ही त्याकडे जास्त काही लक्ष नका. नाही नाही कसे, एक तर दादा की नाही आमच्या सगळ्या भावंडात दिसायला देखना अनुरुबाबदार. कुस्तीसाठी मैदानात उतरून असा सदरा काढायचा ना, सगळ्या पोरी बायका आणि बापी त्याच्याकडे बघून अशा शिट्या मारायचे. कुठं आहे सामना? घुगराई मैदानात ना. कधी आहे सामना मला सांगा ना, मी जाणार आहे बघायला, मला खूप आवडेल. त्याला मी कुठेही जायचं.
मी म्हटलं ना तुम्ही अजिबात कुठेच जायचं मला आवडेल उभं राहायला. हे बघा सार, ऋषिकेश दादांना जे काय मातीत लोळायचंय ना, खेळायचंय, कुस्ती करायची, ते करू दे. तुम्ही ऑफिसला जायचं. ऑफिस मध्ये काम कोण बघणार, तिकडे कोण लक्ष देणार. हा, ऑफिसला जायचं. गुड. चाय चाय गरम गरम चाय. गुलाब दादा, या सगळ्याची काय गरज होती? काय म्हणजे घरी पण याच टायमाला चाय घेत होतात ना. गुलाब आता ते घर राहिलं नाही, मग तिकडच्या सवयी कशाला? दादा साहेब, माझी आजी सांगायची, सवय म्हणजे सवती सारखी असते, काय बी करा जातच नाही. तुम्ही आणि तुमची उदाहरण. दादा साहेब, तो स्पेशल साहेब तुमच्यासाठी, आज तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा आहे. कशाबद्दल रे? मला समजलं आहे, तुम्ही कुस्ती लढणार आहेत म्हणून. हा दादा साहेब, आपण फुल तयारी करून जायचो बरं का? तुम्हाला काय अर्ध्या गावाला कळलं आणि तयारी काय सुरूच आहे. तुम्ही मैदानावरची तयारी करा, बाकी नाही आहेच. एक एक मिनिट. हा अरे दादा साहेब, हे बघा, समधी माहिती कडून आणली आहे. म्या तुमची पहिली कुस्ती होणार सांगलीच्या चंद्रराव जगतापान सोबत. यानंतर अजून एक जोडीचा सामना होईल, त्यात जो पहिलवान जिंकेल त्याच्या सोबत सेमी फायनल राऊंड होईल. अरे वा गुलाब दादा, एवढा अभ्यास करून आलाय तुम्ही, खरंच गुड. जानकी, तू वाटतंय तितकं सोपं नाहीये, खूप मोठा प्रवास आहे. हा दादा साहेब, बातम्या भी मोठमोठे आले आहेत, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, समधीकडून मोठमोठे पैलवान आले आहेत आणि तुमची कुस्ती भी त्यांचा संगत आहे. दादा साहेब, मला खात्री आहे तुम्ही फायनलला जाणार आणि कुस्ती जिंकणार. दादा साहेब, असं इथं त्याला लोळवणं चांगली धुळ चारा. हा देवी आई पाठीशी आहे तुमच्या. अहो, उद्या सकाळीच आपण देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग तालमीला सुरुवात करायची. हा दा 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 वा 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 ऋषिकेश ऋषिकेश ऋषिकेश. आता नुसती इज्जत नाही तर बरंच काही पणाला लागलंय, पण शेवटी हे सगळं मी माझ्या ओबीसाठी करतो आणि माझ्या इज्जतीपेक्षा तिच्या दिवाळीसाठी मला ही लढत जिंकावीच लागेल. काय ऋषिकेश कुस्ती घरातून बाहेर पडल्यावर खूळ लागलं की काय त्याला? जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण आपलं पहिल्या रांगेत बसायचं, मज्जा बघायची. हा त्या ऋषिकेशला जेव्हा धोबी पछाड करतील ना, तेव्हा मी मस्त पैकी. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.